नमस्कार मित्र मैत्रिणींनो, खमंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कुळथाचं माडग, फुलग्याचं माडग. ही आजीबाईच्या बटव्यातली रेसिपी आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे फुलगे घेतलेले आहे, एक साधारण छोटा बाउल कुळीत आहेत, एक दोन चमचे तांदूळ आहेत, ते मी भिजवून घेतलेले आहेत. तांदळाचे कणे सुद्धा घालतात, तर माझ्याकडे कणे नसल्यामुळे मी हे तुकडा तांदूळ घेतलेला आहे. थोडस तूप घेतलेलं आहे एक चमचा. जिरी घेणार आहे, लाल तिखट घेणार आहे म्हणजे मिरची पावडर, थोडीशी साखर आणि मीठ आणि पाणी घेणार आहोत. आपण कृतीला सुरुवात करू. इथं प्रथम मी कढई गरम करायला ठेवली होती. आता आपली कढई गरम झालेली आहे, आपण त्यामध्ये फुलगे भाजून घेऊ. चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत आपण, आणि मग मिक्सरवर ते आपण पावडर करून घेणार आहोत. जास्त प्रमाणात करायचं असल्यास आपण असेच फुलगे भाजून गिरणीतून दळून आणू शकता. आता आपले फुलगे भाजत आलेले आहेत, चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आजारी पडल्यानंतर आपल्या तोंडाला किंवा सर्दी झाल्यानंतर आपल्या तोंडाला चव नसते, तर हे माडग प्यायला दिल्यानंतर आपण आपल्या तोंडाला चव पण येते. कारण ह्याच्यात तिखट, थोडीशी गोड मिठाची अशी चव असल्यामुळे छान लागतं ते. हे पाहता आपलं भाजून झालेलं आहे. आपण मिक्सरवर पावडर करून घेणार आहोत. थोडं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवर पावडर करून घेणार आहोत आणि चाळून घेणार आहोत. आता आपण इथं कुळथाची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरवर, चाळून घेतली मी. साधारण मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता इथे मी वाटीत 1/2 कप पाणी घेतलेलं आहे थंड. आता माझ्या आवश्यकतेनुसार मी त्यामध्ये हे पीठ घालणार आहे. 4 चमचे हे पीठ मी असं थोडंसं पाण्यात भिजवून घेणार आहे. असं टाकलं तर त्या गुठळ्या होतील, म्हणून आपण थोडंसं पाण्यात अगोदर भिजवून काढून घ्यायचं. अशी पेस्ट करून घ्यायची पाणी. आता आपलं पाणी उकळलेलं गरम झालेलं आहे. आपण तांदूळ घेतले होते, ते तांदूळ घालून देऊ. त्यानंतर मीठ, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला, कमी जास्त. साखर, मिरची पूड. लहान मुलं जर पेणार असेल तर मिरची पूड नाही घातली तरी चालेल. खूप पौष्टिक आहे हे माडग मुलगाचं. आपण त्याला कुळथाचं सूप सुद्धा म्हणू शकता, वृद्ध व्यक्तींसाठी, लहान मुलांसाठी. तर खूप पौष्टिक आहे हे. हे पाहता याला उकळी फुटलेली आहे. आपण जो तांदूळ घातला होता तो 1/2 शिजलेला आहे. तर आता आपण त्यामध्ये हे मिश्रण केलेलं आपण कुळथाच्या पिठाचं पाण्यात असं काढून घेतलेलं हे पा फुगलं हे. तर आता आपण हे घालून देणार आहोत. आणि सतत ढवळत राहायचं आपल्याला सुरुवातीला, ते दाट सर होईपर्यंत. आणि 7-8 मिनिट आपण त्यातला तांदूळ चांगला शिजस्त उकळून देणार आहोत. आता आपलं माडग तयार झालेलं आहे. आता आपला त्यातला तांदूळ पण शिजलेला आहे आणि हे घट्ट पण झालेलं आहे, दाटसर असं व्हायला पाहिजे दाट. आणि त्यातलं पीठ पण चांगलं शिजलेलं आहे. तर आता आपण बाजूला ठेवून देऊ. आपल्याला त्याच्यात जिरी आणि तुपाची फोडणी द्यायची आहे. आता आपण इथं तूप गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपलं तूप गरम झालेलं आहे. तुम्हाला अजून वेगळं काय घालायचं असेल तर तुम्ही याच्यात सर्दीसाठी आलं, मिरेपूड किंवा लसूण तो सुद्धा घालू शकता, हिंग. आता आपलं माडग तयार झालेलं आहे.
आपण बाउल मध्ये काढून देऊ. याची खूप सुंदर चव लागते, तुम्ही अवश्य करून एकदा पहा. आता आपलं हे कुळथाचं माडग किंवा हुलग्याचं माडग सुद्धा तयार झालेलं आहे. जर तुम्ही ह्याला कुळथाचं सूप सुद्धा म्हणू शकता. आणि हिवाळ्यासाठी मी ही रेसिपी शेअर केलेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.